नमस्कार विश्वंभर चौधरी परवा म्हणे सिन्नरला गेले होते आणि सिन्नरच्या कार्यक्रमात त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचे काही सुद्धा प्रसृत केले गेले आणि सांगितलं की हिंदुत्ववादी संघटनांनी कशा स्वरूपाचा कांगावा केला आहे कशा स्वरूपाचा आगपाखड केली आहे काय काय केलं आहे हे सगळं घुसखोरी केली आहे दुडघूस घातला आहे असे शब्द वापरून हिंदुत्ववादी संघटनांच्यावरती खास करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केले जातात मग विश्वंभर चौधरींच्या समर्थनामध्ये अनेक जण पुढे येऊ लागलेत ज्यांच्या विरोधात त्यांच्याच गावात कांगावा चालला आहे लोक त्यांच्या विरोधात राजीनामे देत आहेत त्यांनी देखील विश्वंभर चौधरींच्या समर्थनामध्ये पोस्ट करून टाकून हे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे वगैरे वगैरे हे असलं म्हणायला सुरुवात केली मुळात भाषण करणं थांबवणं आणि हल्ला या दोन्हीत फरक आहे कोणत्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विश्वंभर चौधरींना बोलायला का दिलं नाही हा प्रश्न माझ्याही मनात आहे खर तर विश्वंभर चौधरींच्या बोलण्याने मोठा फरक पडणार आहे असं वाटणाऱ्यांनी त्यांचं भाषण थांबवणं असा त्याचा अर्थ होईल मुळात लक्षात घ्या हा विश्वंभर चौधरींच्यावरचा हल्ला नव्हता विश्वंभर चौधरी आपल्या भाषणामध्ये जे काही बोलत होते त्यावर आक्षेप असणाऱ्यांनी त्यांना उभं राहून हिंदू धर्म आणि प्रभू रामचंद्र यांच्यावरती टीका करू नका एकांगी भाषण करू नका असं सांगून थांबवलेलं आहे <laughs> मुळात विश्वंभर चौधरींचे जे काही कार्यक्रम सार्वजनिक वाचनालयाच्या वेग वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत वेगवेगळ्या व्यासपीठावरती होत आहेत त्या निर्भय बनोच्या निमित्ताने म्हणजे देशातल्या व्यवस्थेच्या विरोधात निर्भयपणे बोलायचं ही भूमिका घेऊन विश्वंभर चौधरी गेलेले आहेत आणि त्या कार्यक्रमात त्यांनी राजकीय व्यक्तीवरती काय भाष्य करावं यावर कोणाचाच आक्षेप असण्याचं काही कारण नाही त्यांचा नरेंद्र मोदींना विरोध आहे असेल त्यांचा भारतीय जनता पक्षाला विरोध आहे असेल तो त्यांनी खुशाल व्यक्त करावा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांची कोणतीही कृत्ये त्यांना पटत नसतील विचारधारा पटत नसेल ते गांधीवाद मांडत असतील तर ठीक आहे तुम्ही ते निसंकोचपणे मांडावं याविषयी आमच्या मनामध्ये काहीही असण्याचं कारण नाही आहे पण विश्वंभर चौधरी निर्भय बनवच्या निमित्ताने मी चा चाचा चौधरी असा शब्द वापरला आहे चौधरी यासाठी वापरतोय की चाचा हा अदरार्थित शब्द आहे हिंदीतला असला तरी तो त्यांना चालेल पण या चाचा चौधरींनी चा जे जे काही त्या भाषणात वक्तव्य केलं आहे त्यावरती फोकस करावं लागेल एकूण बारा तेरा मिनिटं विश्वंभर चौधरींचं बोलणं शांतपणे लोक ऐकत होते आणि बाराव्या मिनटानंतर विश्वंभर चौधरी जेव्हा त्यांचा मूळ अजेंडा काढू लागले तेव्हा मात्र लोकांना याबाबत बोलावं लागलं म्हणजे मी तुम्हाला काल एक विश्वंभर चौधरींची पोस्ट सांगितली होती ती दाखवतोय आता ती पोस्ट बघून घ्या ज्यात त्यांनी विशिष्ट धर्म विशिष्ट व्यक्ती असा उल्लेख करत ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे मी काल हेही स्पष्ट केलं होतं की विश्वंभर चौधरी हे स्वतः परभणी जिल्ह्यातले ब्राह्मण आहेत हे ते ब्राह्मण आहेत तर विश्वंभर चौधरींना ब्राह्मणांच्या विषयीचा राग असणं मी समजू शकतो तो असावा कारण कुठे काय आपसात वाद असू शकतात घरात वाद असू शकतात भावकीतले वाद असू शकतात काय असतील असं नाही पण असू शकतात त्यामुळं त्यांचा ब्राह्मणांवरचा राग किंवा भाजपमधल्या ब्राह्मणांनी त्यांना उचित स्थान दिलं नसेल हा राग असू शकतो फडणवीसांवरचा असू शकतो काय असेल तो असेल तो काढावा त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही पण तो राग आहे म्हणून सिन्नरच्या व्यासपीठावर समस्त हिंदूंना बडवून काढण्याची जी काही थेरी विश्वंभर चौधरीने अवलंबली होती आक्षेप त्यावरती आहे मुळात सिन्नर तालुका ही बाजीरावांची जन्मभूमी म्हणजे पहिल्या बाजीरावांची थोरल्या बाजीरावांची जन्मभूमी सिन्नर तालुक्यातलं छोटंसं गाव आहे त्या गावात बाजीरावांचा जन्म झाला असं उगी संदर्भ म्हणून सांगितला बाकी डुबेरे नावाचं ते गाव आहे चालू आपण पुढे पुढे बोलू त्या विषयावरती जोपर्यंत विश्वंभर चौधरी पहिल्या बारा तेरा मिनिटांमध्ये बोलत होते की कशा स्वरूपामध्ये हा देश धर्मनिरपेक्ष आहे तोपर्यंत ठीक होतं पंचावन्न कोटींच्या थापा म्हणजे मुस्लिम लीग आणि हिंदुत्ववादी संघटना या दोघांना गांधींची अडसर होतं म्हणून गांधींची त्यांनी हत्या घडवून आणली पंचावन्न कोटी नाटक आहे हा देश पहिल्यापासून सेक्युलर आहे तो अनेक धर्मांना सामावून घेणारा आहे हे सगळं तोपर्यंत ठीक होतं पण हळूहळू विश्वंभर चौधरी शेवटच्या टप्प्यात हिंदू वरती घसरले त्यांची दोन चार वाक्य फार महत्वाची आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले त्यांनी विचारलं हिंदू राष्ट्र म्हणजे काय हिंदू राष्ट्र मनुस्मृतीवर चालणार आहे का संविधानावर चालणार आहे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना शूद्र समजलं गेलं होतं स्त्रियांची वाईट अवस्था केलेली होती हे हिंदू राष्ट्र असणार आहे की ब्राह्मणी राष्ट्र असणार आहे हिंदुत्ववाद नेमका कसा असतो मग ते रामनवमीला कधी डी जे वाजला होता का आता कसा डी जे वाजू लागला आणि इथे लोकांची ठिणगी पडली यूट्यूब चॅनलवरचं जशास तसं कॉपी करून घेतोय त्या चॅनलचे मी आभार मानतो आहे की त्यांनी हे व्हिडिओ दिले पण तरीही मी तुम्हाला ते वाक्य विश्वंभर चौधरींचे ऐकवतोय ऐका जरा हिंदू राष्ट्र करा म्हणतात अनेक जण म्हणतात त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणजे नेमकं काय का पाहिजे तुम्हाला तिथे कायदा कोणता राहणार तिथे संविधान राहणार का मनुस्मृती राहणार हिंदूंचा काय हा प्रश्न आहे माझ्या समोर ह्या उजव्या बाजूला ज्या बस बसल्या सगळ्या यांचं काय हा प्रश्न आहे कारण मनुस्मृतीनुसार या शूद्र आहेत मनुस्मृती होती आणि राज्यघटना नव्हती तोपर्यंत माझी आई माझी बहीण माझी मुलगी माझी बायको या सगळ्या शुद्र होत्या इथे हिंदू राष्ट्र असणार की ब्राह्मणी राष्ट्र असणार हा प्रश्न तुम्ही सिन्नर मध्ये डीजे वाजले की नाही आयुष्यात कधी बघितला होता डीजे तुम्हार। मी तुम्हाला हिंदूंचा खरा धर्म सांगण्यासाठी आलो असा ऐकले आता इथे लोकांच्या संयमाचा बांध संपला आणि तुम्ही विनाकारण हिंदू धर्माची बदनामी करू नका म्हणून लोकांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला भाषण थांबवायला भाग पाडलं विश्वंभर चौधरींनी भाषण बंद केलं आणि निघून गेले या भाषण थांबविण्याच्या कृतीला हल्ला म्हणून बोललं गेलं थांबवणं आवश्यक होतं का नव्हतं हे करणं गरजेचं होतं का, का नव्हतं याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा होऊ शकतील पहिल्यांदा मला विश्वंभर चौधरींना हे सांगायचं आहे की चौधरीजी आपण ज्या मनुस्मृतीचा उल्लेख करत आहात तो वंशातल्या मनु नावाच्या क्षत्रिय राजानी आपल्या प्रजेसाठी बनविलेले नियम होते आणि भारतातल्या कोणत्याही काळात मनुस्मृती हे त्या राजाचं अथवा राज्याचं संविधान नव्हतं त्यामुळं मनुस्मृतीमुळे सारखा कारभार होत होता त्याला अनुसरून कारभार होत होता हे सर्वथा चुकीचं आहे त्यामुळे उगाच मनुस्मृतीनुसार कारभार हवाय की संविधानानुसार कारभार हवाय असली थोटकी वाक्य टाकून कृपया आपण भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये आता जाऊया पुढच्या विषयावर मनुस्मृतीमधल्या काही श्लोकांचा दाखला देऊन सांगितलं जातं की ते स्त्रियांना शूद्र वागणूक देत होते मग न स्त्री स्वातंत्र्य महारती म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य नाही आहे पण ती ऑल टाईम प्रोटेक्टेड आहे हे कोणी सांगत नाही जरा मी मनुस्मृतीमधल्याच काही गोष्टी स्त्रियांना शूद्र समजत होत्या की नव्हत्या हे समजाव्या यासाठी चाचा चौधरींच्या चा समोर मांडतो आहे अर्थात चाचा चौधरी चा ही आमच्याच कुळगोत्रातील असल्यामुळं त्यांना याबाबतची माहिती असेल पण सोयीस्कररित्या झाकून ठेवणं ही पद्धत असते म्हणून ती माहिती मला द्यावी लागते जरा बघूया मनुस्मृतीनं स्त्रियांना शूद्र समजलं आहे का ते विनिमयाचं साधन समजलं आहे का हे लक्षात घेणं आवश्यक आहे मी पहिल्यांदाच सांगितलंय इश्वाकू मनु नावाच्या क्षत्रियानं तयार केलेले नियम म्हणजे मनुस्मृती होती मनुस्मृतीतल्या आठव्या अध्यायातला तीनशे अठ्ठावन्न आणि तीनशे एकोणसाठ या क्रमांकाचे दोन्ही श्लोक मी तुम्हाला दाखवतोय बघितलेत यात लिहिलंय परक्या स्त्रीला अनुचित ठिकाणी जो स्पर्श करेल तर त्याला विनयभंग समजावा दुसऱ्या श्लोकात म्हटलंय अशा परक्या स्त्रीला अनुचित ठिकाणी स्पर्श करणारा माणूस कोणत्याही वर्णातला असो अथवा स्त्री कोणत्याही वर्णातली असो अशा व्यक्तीला देहांत प्रायशित्त द्यावं देहांत प्रायशित्त द्यावं स्त्रीला सन्मान नाही का हे जरा बघून घ्या पुढचा आठवा अध्याय तीनशे बावन्नावा श्लोक जो कोणी स्त्रीवर अतिप्रसंग करेल मनुस्मती इथे दोन वेगवेगळी वर्गवारी केली आहे परस्पर म्हणजे एकमेकातल्या सहमतीनं असलेले संबंध विवाहबाह्य संबंध यात वेगळी शिक्षा आहे आणि सहमतीशिवाय असलेले संबंध यात वेगळी शिक्षा आहे आठव्या अध्यायातल्या तीनशे बावन्नाव्या श्लोकामध्ये म्हणून म्हणतो कोणी स्त्रीवर अतिप्रसंग करेल तर राजाने त्याचे हातपाय तोडून त्याला हद्दपार केलं पाहिजे चे। चाचा चौधरी तुम्हाला माहीत असेल छत्रपती शिवरायांच्या काळात रांझ्याच्या पाटल्याने एका स्त्रीच्या अभ्रूवरती हात घातला तेव्हा छत्रपती शिवरायांनी चौरंगा करून त्याला हकालला होता मनुस्मृती आठव्या अध्यायातल्या तीनशे बावन्नाव्या श्लोकामध्ये अशा स्वरूपाची शिक्षा द्यायचे राजाने हातपाय तोडून त्याला देशाबाहेर काढावे आता काही लोकांना वाटतं की स्त्री ही विनिमयाचं साधन आहे मनुस्मृती त्याविषयी काय बोलते बघूया तिसऱ्या अध्यायातला एकावन्नावा श्लोक कन्यादानाच्या वेळी वधू पित्याने कोणतेही धन घेऊ नये म्हणजे आता जी पद्धत आली आहे ना की जा कर्नाटकात जा पोरगी आणा पैसे द्या इकडे जा पोरगी आणा पैसे द्या पित्याने कोणतेही धन घेऊ नये हे मनुस्मृतीत सांगितले तिसऱ्या अध्यायातला बावन्नावा श्लोक पिता भ्राता पती बाप भाऊ नवरा यांनी दिलेलं कोणतंही धन त्यांनी वापरू स्त्रीनेच वापरावं दुसऱ्यानी वापरू नये असं वापरणारा अस वापर नरकात जातो पुढे जाऊया तिसऱ्या अध्यायातला चोपनावा श्लोक धन अशा स्वरूपाचं कोणतं धन घेतलं असेलच तर ते वधूसाठी ठेवावं म्हणजे पहिल्या श्लोकानुसार जर धन कुठलं घेतलं असेल ते वधूसाठी ठेवावं त्याचा वापर अन्य कोणी करू नये औ न स्त्री स्वातंत्र्य भरती याचा अर्थ असा होतो की स्त्री ऑल टाईम प्रोटेक्टेड आहे ती मुलगी बहीण पत्नी या कोणत्याही रूपात असो आई या कोणत्याही रूपात असो ती ऑल टाईम प्रोटेक्टेड आहे हे आपण विसरून जातो त्यामुळं शूद्र समजलं गेलं हा चौधरींचा भावच मुळात चुकीचा आहे आणि दुसरं मी जसा या भाषण थांबविण्याला योग्य की अयोग ठरवण्याचा निर्णय लोकांवरती सोपवतोय ना तसं चौधरी साहेब आपलं भाषण फक्त थांबवलं गेलंय हा हिंदू धर्माचा सौहार्द आहे हा हिंदू धर्माचा चांगुलपणा आहे की आमच्या रामाविषयी तुम्ही आक्षेपार विधान कराल आम्ही काही बोलत नाही आमच्या धर्माविषयी काही आक्षेपार विधान कराल आम्ही तुम्हाला मारत नाही आम्ही फक्त एवढंच म्हणतो की का करताय असं हे बोलू नका हे बोलू नका पण अन्य धर्मात सरतन से जुदा सारखी शिक्षा दिली जाते लालला मारलं जातं अमरावतीत खून होतो तो है ना अमरावतीतला खून कन्हैयालालला मारलेलं असे कितीतरी लोक आहेत ज्यांना सर तनसे जुदावाली नबी किशान में गुस्ता की सर तन से जुदा वाली शिक्षा दिली आहे अशा शिक्षांच्याकडं आपण कसं बघता ते पण सांगा उगाच मनुस्मतीतल्या त्याच पिट्या आक्षेपांना घेऊन बोलणं आता बंद करावं निर्भय बनव म्हणून राजकीय विरोध तुम्ही नक्की दर्शवा पण हिंदू धर्माला दाखवलेला विरोध मात्र कोणीही हिंदू सहन करणार नाही अर्थात आपल्याला कोणी मारणार नाही आपल्यावर हल्ला करणार नाही पण भाषण थांबवण्याची कृती एखादी स्वाभाविक कृती होऊ शकते त्याच्यावरती उगाच कांगावा करून शहीद होण्याची प्रक्रिया आपण करू नये एवढीच विनंती नमस्कार